एकेकालाच गाठूया आपण. तुषार एक काम कर, तू त्या बबल्याला रस्ते ते राहायची ते मया तू तिकडे. बंड्या नरू तुम्हीच आहात का? कोण आहे? समोर ये. बंड्या नरू मी आज बिलकुल मस्तीच्या मूड मध्ये नाही आ. तुम्हीच आहात ना? तुम्ही असे नाही ऐकणार. थांबा मीच येते तिकडे. तू इकडे काय करते? अरे मी ते नित्या मंद आहेस का? अंधारात धडपडली मग? अरे मी ते तिकडे बघा. हे बघ माझ्या डोक्याला पहिले ताप कमी नाही, चल घरी. अरे आई एकदा सांगितलेला कळत नाही का तुला? चल घरी. आणि इकडे हा काय पचारा करून ठेवलाय? अरे तेच आवऱ्याला घेत होते तर कोणीतरी दगड फेकून मारलं. पहिले हे भांड मग हा दगड फेकून मारलं. तेच बघायला गेले आणि तू आलास. नित्या उगाच बकवास काढणं नको देऊ. कोण आला इकडे दगड मारायला? आणि किती दिवस झाले या खिचडीवाल्याच अडकली आहे. तुला माझी परिस्थिती कळते का जरा तरी? एक साधी खिचडी त्यात पण काम वाढवते. अरे ऐक माझं. तू ऐक माझं, कंटाळलोय मी. एक साधं काम त्यात पण पाराय घालतेस. मान्य आहे घरातले काम नाही जमत, पण स्वतःची तरी काळजी घे. झालं तुझं बोलून, मी बोलू आता. बोल. तू आहे ना फक्त स्वतःच बघ, माझ्या गोष्टी मलाच माहिती. काय तुझ्या गोष्टी? आई बनणार आहेस, कधी मूर्खपणा सोडणार? असू दे मी मूर्ख तर मूर्ख, तू मोठा शाणा. छाटाचे नाही ऐपत आणि नाव म्हणे संपत. आई बोलली काय? नाही तोंड वाजवलं. बस झालं नित्या, आता सहन नाही होत. आपण चाललोय आई सोबत राह, मी येतो तुला सोडून. आता हे काय मध्येच? मी नाही जाणार परत तिकडे. मी आता इथेच राहणार, मला माझे इथे खूप काम आहे. आर्ट एक्झिबिशनची डेट पण जवळ आली. तू तिकडे राह, इथे तुझ्याकडे लक्ष देणार कोण नाही. त्याची काही गरज नाहीये. तसं पण तुझ्याही माझ्याकडे किती लक्ष देणार आहे ते मला चांगलंच माहितीये. हे बघ माझ्या डोक्याला ताप नकोय. सोड, मी तुला विचारत नाहीये. आपण चाललोय. मी नाही येणार आहे म्हटलं ना, जा तू एकटाच. माझं ठरलंय. मी नाही येणार आहे म्हटलं ना तुला एकदा.
नाहीतर मारेन मी तुला। नित्या नित्या थांब, कोण आहेस तू? थांब नित्या, आणि का लागलीस माझ्या मागे? आणि का
काय आहे ही विचित्र जागा? इतक्या सगळं सांगते तुला, पहिले माझं ऐकून घे. नाही, तूच आहे ही गोष्टीमधली राक्षस, तूच गायब करतेस गावकऱ्यांना, आणि आता मला पण गायब करणारेस. तूच मारतेस सर्वांना, आणि आता माझं रूप घेऊन तू मलाच मारणारेस. शांत हो, आवाज कमी कर. नित्या, नाही बसणार आहे मी शांत. काय करणार आहेस? मारणार आहेस मला पण? नित्या, तुला नाही माहिती इथे काय चाललंय ते. हे गोष्टीच्या आतलं जग तुला नाही माहिती अजून. शांत हो नित्या, खाली बस, खाली बस. नित्या, तुला खरं नाही माहिती अजून इथे काय चाललंय. हे गोष्टीच्या आतलं जग खूप वेगळं आहे नित्या. तुला कसं सांगू मी नित्या, आपण दोघी एकच आहोत, वेगवेगळ्या नाही आहोत. फक्त फरक इतका आहे की आपण दोघी इथे वेगवेगळ्या वेळेतून पोचलोय. हे गोष्टीचं रान ही जागा सामान्य नाही आहे नित्या. हे गोष्टीचं चक्र फार वेगळं आहे. ही गोष्टीचं जग आणि बाहेरचं जग यामध्ये खूप अंतर आहे नित्या. ते मला माहिती आहे, पण आपण दोघे एक कशा? नित्या, तुला माझ्यावर विश्वास नाही बसत आहे ना. बरं ठीक आहे, तुला मी तुझ्या अशा काही गोष्टी सांगते ज्या फक्त आणि फक्त तुला आणि मलाच माहिती आहेत. माझ्या गोष्टी? काय गोष्टी? काय सांगू, सांग नित्या. 5 वर्षाची असताना उकळत्या पाण्यात पाय टाकलेलास आणि त्या खुणा अजूनही तुझ्या पायावर आहेत ना, की हे सांगू. 10 वर्षाची असताना मैत्रिणीने झोपाळा नाही दिला म्हणून तिला मुद्दामून झोपाळ्यावरून ढकललं आणि घरी जाऊन शांत बसलेली. हे सगळं मी माझ्या बाबांना सांगितलेलं. 8th मध्ये इंटरेस्ट असताना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन का घेतलीस हे सांगितलेलंस तुझ्या बाबांना. त्या बिचारा संपतला वाटतंय की तू तुझ्या प्रेमात पडलेला, पण खरं तर हे आहे की तू मुद्दामून त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलंस. पण हे फक्त तर मलाच माहिती होतं, हे तुला कोणी सांगितलं? मी जगले का ते आयुष्य, मला सगळं माहिती आहे. काय बोलतेस तू, आणि कसं शक्य आहे हे सगळं? नाही, मला माहिती आहे तूच मारतेस सगळ्यांना. तुझ्या आईचा अपघात कोणामुळे झालेला? त्या दिवशी घरात गॅस चालू ठेवून कोण बाहेर पडलेलं हे तर चांगलंच आठवत असेल ना तुला. अजून काय सांगू नित्या तुला, मी ज्या चुका केल्यास त्याच चुका करत तू इथपर्यंत पोहोचलीस. माझ्या आईचा अपघात तुला कसा माहितीये? अपघात नव्हता तो नित्या, तूच मारलेस तिला, म्हणजेच मी सुद्धा. नाही, हे खरं नाहीये. इतकी साधी नको बनूस ग नित्या. तू काय आहेस ना ते तुला पण माहिती आणि मला पण माहिती, आणि तू इथे का आलीस ते पण मला माहितीये चांगलंच. माझे आर्ट एक्झिबिशनची तारीख जवळ आलेली आणि मला अद्भुत रहस्यमय असं चित्र हवं होतं, त्याच्याच शोधात मी आली इकडे. नित्या, तुला जगायचं असेल ना तर खरंच माझ्यावर विश्वास ठेव. ही जी राक्षसी इथे फिरते ना ती पण तूच आहे, आणि तू इथे का आली असते हे मला चांगलंच माहिती आहे. हो, माझ्या चुकीमुळे गेली आई, आठवते मला चांगलंच. पण त्या दिवशी त्या सायंटिस्टचं बोलणं मी ऐकलेलं. तो म्हणालेला, हा बघ हा डिवाइस आहे माझ्याकडे, मी चोरलेला तिथून आणि मी ऐकलेलं त्याचं बोलणं सगळं. तो म्हणाला की या डिवाइसचा वापर जो कोणी या इगुशीच्या रानात योग्य वेळी करेल ना तो भूतकाळात जाऊ शकतो, आणि माझ्याकडे ही एकमेव संधी आहे की ज्याचा उपयोग करून मी माझ्या आईला वाचवू शकते. आणि माझ्यासमोर आता कितीही नित्या आल्या ना तुझ्यासारख्या, तरी नाही घाबरणार आहे. मी जाणार आहे भूतकाळात आणि मी माझ्या आईला परत आणणार आहे. आणि केलाय मी संपतचा वापर याच्यासाठी. मीच दिलेले त्या ब्रोकरला जास्त पैसे, मीच पाडलं त्याला माझ्या प्रेमात मुद्दामून, मीच आणलंय त्याला या गावात. पण हे सगळं फक्त मी आणि माझ्या आईसाठीच केलंय. मला फक्त माझ्या आईला परत आणायचं होतं.
नित्या, त्या सायंटिस्टच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ना तू सगळ्यात मोठी चुकी केलीस. तो डिव्हाइस माझ्याकडे पण होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आहे अजून. पण जे झालं ते झालं, पण आता इथून बाहेर कसं पडता येईल ना त्याचा विचार कर. कारण आपण या इगुशीच्या चक्रामध्ये अडकलो आहे नित्या, आणि आपल्यासारखे इथे अजून किती नित्य आहेत हे मला पण नाही माहिती. हे इगुशीच्या काळाचं चक्र फार वेगळं आहे, आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल ना तर बाहेरून येणाऱ्या नित्याला आपल्याला थांबवलंच पाहिजे. पण हे कसं शक्य आहे? मी जिथून आलेले तिथे पण आता मला फक्त गवतच दिसते. तो डिव्हाइस आहे ना, तो त्या घेऱ्याजवळ घेऊन जा. तिथे पोहोचलीस ना की तो डिव्हाइस आपोआप ॲक्टिवेट होईल आणि तो तुला बाहेरचा रस्ता दाखवेल. माझ्याने आता शक्य नाही तिकडे पोहोचणं, पण तू हे करू शकतेस नित्या. जा लवकर, जा तिकडे. ती राक्षसी इथेच येते नित्या. जा तिकडे. नाही नित्या, तुझ्या डाव्या बाजूने जा तिकडे. Ah.